घराच्या मागच्या बाजूला जाऊन बघूया, तिथून आज जाता येते का? नाही तर पिन आहेत. चल अगं ये नीरे, जरा डोक्याला ताण दे आणि नीट आठव. तू माझ्या खोलीत जाताना कुणाला बघितलं होतस का? घरा शिरताना कुणाला बघितलं होतस का? अहो नाही हो मावशी, अहो मी इथं किचन मध्येच काम करते. मी संग्राम भाऊजी आणि पिये दाजींशिवाय दुसऱ्या कोणालाच घरातून बाहेर पडताना किंवा आत येताना पाहिलं नाही. तू खरं सांगतेस ना? नाही तर थोबड फोडून तुझं सांगून ठेवते. नीट बोल लवकर, पटापट बोल. काय ते काय एवढा अडवण करतेस तू? भर कोसळलं का काय? अग बाई काय सांगू तुला, हे बघ की या सगळ्या वस्तू माझ्या खोलीत कुठेतरी आणून ठेवल्या होत्या. मी नसताना तेच हिला विचारतीये की कुणाला बघितलं होतं का आज जाताना, तर नाही म्हणते नीरी. अगं असतील, पण मग त्यांनी एवढं भिथरायला काय झालं या वस्तू बघितल्यानंतर? भितरली म्हणजे भितरणारच ना कोणी. पण मी आंघोळीला गेली असताना कोणीतरी माझ्या खोलीत येत. हे बघ की हे बघ, मला जे पेढे आवडतात ना ते पेढे, या बोलीचा गजरा आणि आणि ही चिठ्ठी, ही चिठ्ठी बघ. या माझ्या आवडत्या गोष्टी या कुणाला कसं माहिती असणार? हे काम नक्की पिंकीनं केलं असणार बघ. कुणाकडनं तरी माहिती काढली असणार आणि मला घाबरवण्यासाठी हे सगळं आणून ठेवलेलं असणार. ताडे तुला मी परत सांगते, तिला जरा पण माफ करू नकोस बघ. हे असं घाबरवून घाबरून आता आपल्याला छळणार आहे ती. हॅलो बोल र. आई कुठेस तू? मी घरीच आहे, बोल की. नाही नाही, घरी एकटी नाहीस ना? नाही, असं काय विचारतोस? काही नाही, मी शांतारामला शोधायला निघालो होतो, पण त्याच्यासारखा दिसणारा एक माणूस ना आपल्या घराजवळ घुटमळताना दिसला मला. मला बघून पसार झाला म्हणून म्हटलं तू ठीक आहेस ना? म्हणजे शांतारामने या वस्तू. हॅलो आई, बघितलंस ना तू केवढा खतरनाक किती घरापर्यंत येऊन पोचलाय तो. तू एक काम कर, तू तू त्याचा पाठलाग कर, त्याला शोधून कर आणि संपवून टाक. आई आई तू काळजी करू नकोस, त्याला आज मी संपवूनच येतो. माझ्या आईला त्रास देतोय. शाबास माझ्या लेकरा, तुझ्याशिवाय कोण रे दुसरं मला? आणि काय होते ते मला कळव. काय चाललंय का हिच? एवढी गंभीर चर्चा सुरू होती आणि फोन आल्यावर अचानक निघून गेली. सुरेखाची काही भानगड तर नाही ना? नाही, त्या ज्योतिषानं पाचव्या अपत्याबद्दल सांगितल्यापासून मला हिचा अजिबात भरोसा राहिलेला नाही. आणखीन नवीन काय कांड करते ही बया?